नमस्कार, मी गणेश अवारी, एम एच टाईम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. टोलचा झोल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतोय. असाच एक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे मार्गावरती हिवरगाव पावसा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. या टोल नाक्यावरती काय झोल होत होता हे आपल्याला आता सविस्तर समजून घ्यायचं आहे. हा झोल बाहेर काढणारे आमचे पत्रकार मित्र आहेत सोमनाथ काळे. प्रथम त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सर्वात मोठी कामगिरी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे आणि हिवरगाव पावसा हा जो काय टोल आहे या टोलचा झोल त्यांनी बाहेर काढलेला आहे. तुमचं प्रथम अभिनंदन. मला एक सांगा सविस्तर का काय घडत होतं इथं आणि कसं चालू होतं हा सर्व प्रकार. गणेशजी नमस्कार. मी सोमनाथ काळे, स्थानिक पत्रकार आहे आणि एक ऑगस्ट महिन्यादरम्यान इथं बालाजी रोडेज नावाची कंपनी होती, तिनं हा टोल नाकाचा ठेका चालवायला घेतला होता. परंतु काही लोकांच्या स्थानिक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या की संबंधित कंपनी ही डुप्लिकेट पावती देत आहे आणि पैसे वसूल करत आहे. ह्या माध्यमातून मी एक दिवस इथे येऊन मी स्वतः स्टिंग ऑपरेशन केलं आणि खरोखर तसं लोकांची तक्रारीमध्ये सत्य निघालं की हँडगन मशीन वापरून टोल वसूल करायचं काम चालू होतं आणि आतमध्ये कम्प्युटर चालू असून देखील त्यांनी त्यातून पावती न येता डुप्लिकेट पावती देऊन पैसे वसूल, म्हणजे जे काय पैसे भेटायचे ते सगळे खिशात घालायचे वरच्यावर. हा कंपनीचा टोलचा झोल चालू होता. दरम्यान मी त्या दरम्यान ऑगस्टमध्ये मी त्याच्या ABP माझ्या मार्फत मी ते माझी बातमी प्रसिद्ध पण झाली होती आणि माझ्या पेपरला पण मी बातमी केली होती. त्याचा पाठपुरा म्हणून योगाने एक मित्रच NHAI PD डायरेक्टर जे आहे मी त्यांनी संपर्क साधून, शिंदे साहेबांशी संपर्क साधून, साधारण याच्यावरती काय तुम्ही कारवाई केली असा माझा सातत्याने पाठपुरावा चालू होता. काल परवाच कंपनीने त्या कंपनीला कंपनीशी निगडीत जे देशात जे टोल आहे ते सगळे ठेके तिचे रद्द केले आहे आणि ऑल ओव्हर तिला पूर्ण ब्लॅकलिस्ट केलं आहे. एकूणच एकंदर गणेश मला असं सांगायचं आहे, म्हणजे ही शासनाची किती लूट हे संबंधित ठेकेदार खाजगी कंपन्या करतात आणि फसवत कोणाला, शासनालाच, म्हणजे हा मूर्ख नालायकपणा आहे. म्हणजे ह्या मजूर कंपन्याला जर आळा पाहिजे असेल तर NHAI यांची अजून कठोर कारवाई केली पाहिजे किंवा परत भविष्यात बालाजी रोडचं नाव बदलून दुसऱ्या कंपनी नाव टाकून परत ते टोल मिळवणार असं होता कामा नाही. खरोखर यांना पनिशमेंट द्यायची असेल तर यांना खरोखर कुठंच उभं नाही केलं पाहिजे. आणि मी NHAIचा आभार मानतो, किमान माझ्या बातमी दखल घेतली आणि त्यांनी देशात, राज्यात नव्हे तर देशात कारवाई केली आणि त्या कंपनीला म्हणजे तिची कारवाई करून त्या ब्लॅकलिस्ट केलं आहे. त्याबद्दल मी NHAIचे आभार मानतो. मला एक सांगा, जे काही हँड मशीन म्हणजे हातामध्ये जे काही मशीन घेऊन ते जागेवर चलन काटत होते या ठिकाणी, लोकांनी अनेकांनी तुमच्याकडे तक्रारी केल्या, त्याच्यानंतर तुम्ही हे सतत या ठिकाणी पाहिले, मात्र ही एक सिस्टम त्यांची एक असते. आतमध्ये जे काही पावती मिळत असते त्या पावतीवरती अनेक काही गोष्टी पाठीमागून लिहिलेल्या असतात, म्हणजे टोल फ्री क्रमांक असेल, काही घटना घडल्यानंतर संपर्क साधा वगैरे वगैरे, बारकोडचा हा विषय असेल. आणि हे जे काही पैसे ह्या मशीनच्या चलन काटून जे काही खिशात घालत होते, साधारण या ठिकाणी असे किती मशिनरी लावल्या होत्या आणि ते झोल नेमके कसा सुरू असायचा ते लक्षात का लवकर आलं नाही? एकंदरकाने जी असा होता विषय की ती कंपनी एवढी हुशार होती, त्यांनी ज्या मेन सिस्टम आहे जिथं कॅश कलेक्ट करायचे आणि हँडगन मशीन ह्या सिस्टमला त्यांनी त्यांचा स्वतः स्टाफ वापरला. इथला जो लोकल स्टाफ होता त्यांनी त्यांना बाहेर ठेवलं, त्यांना यांना अटॅच होऊन दिलं नाही. एक IT सेल डिपार्टमेंट आहे, IT सेलला पण त्यांनी त्यांचा माणूस बसवला होता, त्यामुळं स्थानिकांना त्यांनी काहीच करून दिलं नाही. आणि राहिला विषय स्थानिकांना कळण्याचा, तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही काही उद्योग केला तर कामं काढून टाकू अशी त्यांना एक भीती असेल, म्हणून स्थानिक कर्मचारी काही बिचारे बोललेच नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे ती कंपनी एवढी माहीर होती, एवढी मास्टरमाइंड होती की म्हणजे पावती आणि हँडगन मशीनचा वापर करून साधारण माझ्या माहितीप्रमाणे सरासरी 25 ते 30 हजार रुपये पर डे ते रोज कलेक्शन करायचे कॅश, ते स्वतःचे खिशात घालायचे. आणि याचा मागचा हेतू असा होता त्यांचा की पैसे कमवायचे, NHAIला तोटा दाखवायचा की कंजम्पशन गाड्या जातात फ्रीमधल्या ज्या जातात संगमनेर तालुक्यातल्या, त्याच्यामध्ये हे कंजम्पशन आकडा दाखवायचा की आम्हाला टोल परवडलाच नाही. आणि मग परत कंपनीचे टेंडर भरायचं, परत टेंडर मागायचं की आम्हाला याचा बॅकलॉग भरून काढायचा, आम्हाला टेंडर पाहिजे, म्हणजे तो एक बॅकलॉग दाखवायचा, परत ठेकाय मिळवायचा आणि वरतून एका साईडनं तुम्ही वर कमाई जी आहे ती खिशात घालायची, असा दुहेरी कार्यक्रम मस्त छानपैकी चालू होता. आणि तो मी उजाडात आणला आणि त्यामुळं साधारण त्या कंपनीचं पितळ उघडं पडलं आणि आज तिला देशातून नितीन गडकरी साहेबांच्या खात्याने तिला टर्मिनेट केलं आहे. माझी आता अपेक्षा आहे गडकरी साहेबांकडं, ते ह्या देशामध्ये सगळ्यात हुशार अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो आणि त्यांच्या खात्यामध्ये नॉन करप्शन हा प्रकार चालत नाही. जर त्यांनी मनापासून अजून लक्ष घातलं तर या कंपनीला कुठंच काम मिळू नये अशी मी आशा बाळगतो.
मला एक सांगा सोमनाथ जी, राज्यामध्ये अनेक ठिकाणी टोलचे मुद्दे सातत्याने पुढे येत असतात. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबतचे आंदोलन केलेले आहेत. वेळप्रसंगी टोलनाके देखील फोडल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे. ज्यावेळेला ABP माझाच्या माध्यमातून ही बातमी तुमची संपूर्ण देशभरामध्ये पसरली, त्याच्यानंतर अनेक जिल्ह्यांमधून म्हणा, तालुक्यांमधून म्हणा, तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तुम्हाला फोन केले असेल, अनेक तुमच्या अभिनंदन देखील आता करत असतील. ते काय भावना एक मनातून होते का एवढं मोठं काम या टोलचा झोल तुम्ही आज बाहेर काढलाय, काय एक अभिमान वाटतोय? मला खरंच खूप आनंद वाटतोय की एक छोटासा पत्रकारसुद्धा त्याची दखल राज्याच्या देशाच्या बाजूला घेऊ शकतात, याचा मला खूप आनंद आहे. आणि याचा पण आहे की मला पण आम्ही शहाबील आबी लोश मला दाखवायचापर्यंत झाला होता, पण मी त्याच्यावर थांब राहिलो. नाही अरे यार, ह्या लोकांच्या रस्त्याला सुविधा भेटल्या पाहिजे, खड्डे पडलेले आहे, लाईटी बंद आहे, पहिले या सुधारणा झाल्या पाहिजे, पहिलं प्राथमिक हे काम झालं पाहिजे. कारण की खड्ड्यामध्ये खूप लोकांचे बळी गेलेले आहे, ॲक्सिडेंटच्या बातम्या पण मी छापलेलं आहे. खूप वाईट वाटतं, एक घरातील एखादा कुटुंबाचा माणूस करता माणूस जर कधी जवळ जगवतो ना, त्या कुटुंबावर काय वेळ होती हे मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळं मला कोणत्या आमिषाला बळी पडायचं नव्हतं, त्या लोकांना न्याय मिळून द्यायचा होता. म्हणून मी माझ्या मताशी थांब राहिलो, मी माझ्या बातमीशी थांब राहिलो, आणि मला त्याचा न्याय मिळाला. जेव्हा हे मी काल माझ्या व्हॉट्सअप फेसबुक मी ते व्हायरल केलं की संबंधित कंपनी कारवाई झाली, त्यानंतर मला खूप मित्रपरिवार, पत्रकार, अधिकारी यांचे मला फोन आले, मेसेज आले, त्यांनी मला अभिनंदन केलं, खूप चांगलं काम केलं तू, योग्य न्याय दिला आणि तुझ्या माताशी थांब राहिला, याचा आम्हाला खूप अभिनंदन आहे. मला एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे का, जे काही आपण म्हणतो हे जो काही कंपन्या असतात यांना जो काही ठेका दिला जातो वसुलीचा टोलनाक्यावरती, त्याच्यानंतर रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असतात, सातत्याने आपले माध्यम त्यावरती आवाज उठवत असतात, मात्र वेळेत दखल घेतली जात नाही आहे. त्यानिमित्तानं आता हा जो काही तुम्ही झोल बाहेर काढलेला आहे, त्या अधिकाऱ्यांशी तुमची चांगली आता चर्चा झालेली असेल, अनेक समस्या या ठिकाणी सातत्याने तुम्ही मांडत आलेला आहात, जे काही आपल्या हद्दीमध्ये ज्या तालुक्यामध्ये जे काही खड्डे पडलेले आहेत नवीन रस्त्याला, याबाबत काही चर्चा झाली का, सुधारणा झाली पाहिजे, किती दिवसांमध्ये होईल, याबाबत काही चर्चा केली का तुम्ही? नुकतंच 2 दिवसापूर्वी टोलनाक्यावरती आंदोलन झालं होतं, उपोषण बसले होते राष्ट्रवादी कार्यकर्ते, तालुका चंदापुरी गावचे काही असे स्थानिक लोक पहिल्यापासूनच पाठपुरा करत आहे. पण झालं काय, इथं NHAI टोल कलेक्शन दिलं एका कंपनीला आणि मेंटेनन्स दिला दुसऱ्या कंपनीला, असे वेगवेगळे दोन भिन्न पार्ट आहे. आणि दोन कंपन्यांचे कधी मनोमिळून झालंच नाही. वसुलीवाला वसुली करतो आहे, खड्डेवाला त्याचं दुर्लक्ष करतो आहे. म्हणून त्या अनुषंगाने एक आत्ताच नुकतंच आंदोलन झालं होतं, त्यातून त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत शेवटची डेडलाईन दिली आहे कंपनीला. सर्व खड्डे, सर्व्हिस रोडचे खड्डे, स्ट्रीट लाईट, हे सर्व कामं पूर्ण करायची डेडलाईन दिली आहे 31 डिसेंबरपर्यंत. तसं जर झाल्यास इथं परत मोठं राज्याला उभं राहणार आहे. तत्पूर्वी त्यांनी ऑलरेडी काम पण चालू केलं आहे, खड्डे भरायचं, लाईट भरल्याचं काम चालू केलं आहे. आता एवढीच अपेक्षा आहे त्यांनी असं शाब्दिक राहावं, कामं पूर्ण करावी. तर त्यांनी कामं पूर्ण केली, लोक त्यांना सहकार्य करतील, लोकांना तेच अपेक्षित आहे. वेगळं काही नको, लोकांना सुविधा द्या, तुम्ही पैसे घेतात ना, सुविधा द्या, हेच लोकांना अपेक्षित आहे. बस मला एक सांगा, एक सर्वसामान्य, एक तळागाळातील, एक हाडाचे पत्रकार म्हणून एवढी मोठी कामगिरी तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सर्वसामान्य कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांच्या परिसरामध्ये म्हणजे ते ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी देखील असे अनेक टोलनाके आहेत, काय तुम्ही सांगाल का त्यांनी कसं कामगिरी त्या ठिकाणी, जर असा काही प्रकार होत असेल तर कसं सांगाल तुम्ही, काय केलं पाहिजे? काय नाही, फक्त सजग पत्रकारिता जी असते ना ती फक्त टिकवली पाहिजे. आणि माझं तर वैयक्तिक मत असं आहे, तुम्हाला कोणता बॅनरचं काम करता, कोणता बॅनर आहे, लय मोठा असं काही नसतं. पत्रकार असतो, फक्त त्याचे नीतीमूल्य, त्याला नियमावली माहीत पाहिजे आणि तो त्याच्या मात्र थांबायला पाहिजे. तुमचा बॅनर कोणता असो दखल घ्यावंच लागते. फक्त तुम्ही मुळाशी गेला पाहिजे, पाठपुरा केला पाहिजे, त्याला यश नक्कीच येतं, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. नक्कीच पुन्हा एकदा MH Times मराठीकडून तुमचं खूप खूप अभिनंदन, सुंदर अशी कामगिरी तुम्ही केलेली आहे. आणि महाराष्ट्राचा जो काही टोलनाक्यांवरचा झोल कसा बाहेर काढलेला आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आमचे सोमनाथ काळे आहेत. आणि अतिशय चिकाटीनं अनेक दिवसांपासून सातत्यानं प्रयत्न करून, पाठपुरावा करून आणि ते ज्या माध्यमामध्ये काम करतात त्या माध्यमामधून सातत्यानं बातमीदारी करून या टोलचा, हिवारगाव पावसा तिथला जो काही स्थानिक हा जो काही टोलनाका आहे, या टोलचा झोल बाहेर काढून मोठं कामगिरी या ठिकाणी त्यांनी फत्या केलेली आहे. आणि विशेष म्हणजे हा जो काही बालाजी टोलवेज जो काही ठेका घेणारा जो काही मालक होता त्याला आता काळ्या यादीतमध्ये देखील आता टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी असा जो काही प्रकार चुकीचा घडत असेल त्या ठिकाणच्या जे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार बांधव असतील, त्यांनी देखील बारकाईने या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासाव्यात. आणि ह्या टोलचा झोल कसा असतो तो एकदा पुन्हा एकदा गडकरी साहेबांसमोर सातत्यानं मांडत राहावं, त्याच्यानंतरच कुठेतरी ही सुधारणा होणार आहे. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरीसह मी गणेश आवारी, MH Times मराठी, हिवरगाव पावसा, अहमदनगर.